आपली चळवळ उदय नव महाराष्ट्राचा. जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. आरक्षण आमच्या हक्काचं इंदापूर येथील असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये सकल मराठा मोर्चाच्या यांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले असून आज या ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मराठा समाजांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या ठिय्या आंदोलनास इंदापूरचे आमदार यांनी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून या ठिकाणच्या मराठा कार्यकर्ते यांच्या समवेत दत्तात्रय भरणे यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला अशी माहिती सकल मराठा समन्वयक इंदापूर तालुका पवन घोगरे यांनी माहिती. प्रतिनिधी गणेश कांबळे, आपली चळवळ, न्यूज नेटवर्क, इंदापूर. त्या सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. शेवटी माझ्यासारखा कार्यकर्ता हा तुमच्यातून आलेला, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी सुद्धा तुमच्या आरक्षणाला, तुमच्या आज सगळ्या ठिय्या मास्टर यांनाही माझा पाठिंबा व्यक्त करून मी माझा आमदारकीचा राजीनामा आदरणीय पक्ष आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाकडे ताबडतोब आज पाठवून पाठवून त्याचं आमच्या पत्रकार बांधवांनी त्याची नोट माझ्या लेटर पॅड, कारण का आता ते लेटर पॅड वगैरे छापून तुम्ही जसं छापायचं राहील तसं माझं छापून. आता धनगर मुस्लिम आणि लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी ही जुनी मागणी आहे आणि या मागणीचा वारंवार मागणी होत असताना सरकारने या चारही समाजाला लेखी आणि तोंडी आश्वासन दिलं होतं. आज आपण पाहतो की मराठा समाजाचं आंदोलन हे खूप मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये चालू आहे, तरुणांचा उद्रेक आहे. यापूर्वी धनगर समाजाचं सुद्धा आंदोलन झालं, त्यामध्ये खूप मोठा उद्रेक होता. लिंगायत समाजाचं झालं, मुस्लिम समाजाचं झालं, परंतु एवढा उद्रेक होऊनही सरकारला याची जाग आली नाही आणि राज्य सरकारने या चारही समाजाला लेखी आणि तोंडी आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरच आरक्षण या चारही समाजाला देऊ, परंतु कुठंतरी कोर्टाचं कायदेशीर अडचणी आणून किंवा कायदेशीर अडचणीचं सांगून हे आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या सर्व समाजाच्या चारही समाजाच्या भावना ह्या तीव्र आहेत. या चारही समाजाच्या भावना तीव्र असल्यामुळं त्या सर्वांचा एक लोकप्रतिनिधी नात्यानं मी माझ्या विधानसभेत सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवित आहे. आपली चळवळ उदय नव महाराष्ट्राचा.